वेलकम स्टूडेंट, आज अपन आयनिक इक्विलिब्रियम या टॉपिक मधला आयोनाइजेशन ऑफ एसिड्स एंड बेसिस हा पाक पाहणार आहोत। अपन ऐसिडच्या वेगवेगळे डेफिनेशन पाहिलेले आहेत। अकॉर्डिंग टू अरिहंस थेरी, लिविस, ब्रॉन्स्टेड थेरीज, ह्या वेगवेगळे अपन थेरीज आणि डेफिनेशन ह्या ॲसिड आणि बेसच्या पाहिलेले आहेत। ॲसिड अँड बेसेस आर क्लासिफाईड ॲज अ स्ट्रॉंग ॲसिड अँड अ स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड अँड वीक बेस ऑन द बेसिस ऑफ देअर एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन। स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड इन वॉटर। यामध्ये आपण स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे ॲक्वस मिडियममध्ये जे ॲसिड जे आहे ते कम्प्लिटली डिसोसिएट होते आणि लार्ज नंबर ऑफ एच प्लस आयन फॉर्म होतो त्याला आपण स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणतो। जनरली इनऑर्गॅनिक ॲसिड जे आहेत, इनऑर्गॅनिक ॲसिड म्हणजे कुठले की ज्यामध्ये सी ओ एच प्रेझेंट नाही असे जे ॲसिड आहे त्याला इनऑर्गॅनिक ॲसिड असं म्हणतो। त्यामध्ये एच सी एल असेल, एच बी आर असेल किंवा एच टू एस ओ फोर असेल, एच एन ओ थ्री असेल, याला आपण स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणतो। आणि स्ट्रॉंग बेस जे बेस किंवा बेसिक सोल्युशन की त्याचं डिसोसिएशन ॲक्वस मिडियममध्ये कम्प्लीट डिसोसिएशन होते आणि लार्ज नंबर ऑफ ओ एच आयन मायनस आयन फॉर्म होतो त्याला आपण बेस किंवा स्ट्रॉंग बेस असं म्हणतो। आणि ते जे स्ट्रॉंग बेस आहेत आपल्याला सिलेबसला असणारे एन ओ एच आणि के ओ एच हे स्ट्रॉंग बेस आहेत, ठीक आहे। आता यामध्ये रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत पहा, एच सी एलची रिॲक्शन, एच सी एल इन ॲक्वस मिडियम टू गिव्ह एच प्लस आणि सी एल मायनस, तसंच एन ओ एच इन ॲक्वस मिडियम डिसोसिएट टू गिव्ह एन ए प्लस आणि ओ एच मायनस आयन। या एन ओ एच आणि एच सी एलचं कम्प्लीट डिसोसिएशन होते म्हणून याला एच सी एलला हे स्ट्रॉंग ॲसिड असं म्हटलं जातं आणि एन ओ एचला स्ट्रॉंग बेस असं म्हटलं जातं। तसंच टिपिकल स्ट्रॉंग ॲसिड्स आर एच सी एल, एच एन ओ थ्री, एच टू एस ओ फोर, एच बी आर, एच आय, याला आपण स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणतो। आणि त्यामध्ये टिपिकल स्ट्रॉंग बेस हे एन ओ एच आणि के ओ एच, याला टिपिकल स्ट्रॉंग बेस असं म्हटलं जातं, ठीक आहे। आता त्यानंतर वीक ॲसिड अँड वीक बेस, वीक ॲसिड आणि वीक बेस म्हणजे काय की जनरली कार्बोझॅलिक ॲसिडमध्ये सी ओ एच ग्रुप प्रेझेंट असणारे सर्व ॲसिड जे आहेत ते वीक ॲसिड आहेत। याचं कारण काय तर ॲक्वस मिडियममध्ये ह्या ॲसिडचं डिसोसिएशन झाल्यानंतर लेस नंबर ऑफ एच प्लस आयन फॉर्म होतो म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण वीक ॲसिड असं म्हणतो, वीक ॲसिड। आता यामध्ये कार्बोझॅलिक ॲसिड, ॲसिडिक ॲसिडचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, एच प्लस आयन हे लेस नंबर ऑफ एच प्लस आयन फॉर्म होतो म्हणून त्याला आपण ह्या ॲसिडला आपण वीक ॲसिड असं म्हणतो। तसंच बेसिक सोल्युशनमध्ये ॲक्वस मिडियममध्ये ज्या बेस सोल्युशनचं डिसोसिएशन होऊन त्या ठिकाणी लेस नंबर ऑफ ओ एच मायनस आयन फॉर्म होतो त्याला आपण वीक बेस असं म्हणतो। यामध्ये सर्व मेटल हायड्रॉक्साईड या अमोनियम हायड्रॉक्साईड डिसोसिएशन होऊन त्या ठिकाणी ओ एच मायनस आयन फॉर्म होतो म्हणून त्याला आपण वीक बेस असं म्हणतो, ठीक आहे। वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस आर पार्टली डिसोसिएटेड इन वॉटर, पार्टली डिसोसिएटेड इन वॉटर। द सोल्युशन ऑफ अ वीक ॲसिड ऑर अ वीक बेस कंटेन्स अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स अलॉंग विथ अ स्मॉल नंबर ऑफ आयन्स ॲट इक्विलिब्रियम। यामध्ये ॲसिडिक ॲसिडचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि अमोनियम हायड्रॉक्साईडचं एक्झाम्पल दिलेलं आहे। यामध्ये आणखी फॉर्मिक ॲसिड, त्यानंतर एच एफ, एच टू एस हे वीक ॲसिडचे एक्झाम्पल आहेत आणि वीक बेसचे आयर्न हायड्रॉक्साईड, कॉपर हायड्रॉक्साईड हे वीक बेसचे एक्झाम्पल आहेत, ठीक आहे। दीज आर द एक्झाम्पल ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस, ठीक आहे। आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत, यामध्ये डिसोसिएशन, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस, डिसोसिएशन कॉन्स्टंट। द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड, कन्सिडर एच ए वीक ॲसिड इन वॉटर इज एक्सप्रेस्ड ॲज इन ॲक्वस मिडियम
याचे इन ॲक्वस मीडियम डिसोसिएट टू गिव्ह एच प्लस अँड ए मायनस आयन, एच प्लस अँड ए मायनस आयन. ठीक आहे. आता यानंतर द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉल्ड ॲज ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉल्ड ॲज ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर द इक्विलिब्रियम, फॉर दिस इक्विलिब्रियम के ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एच प्लस इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच ए. आता यामध्ये ज्यावेळी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉल्ड ॲज ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर इक्विलिब्रियम हे एखादी रिॲक्शन घेतल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, त्याला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हणतो. यामध्ये रिॲक्शन आपण पाहिली की एच ए इन ॲक्वस मिडियम टू गिव्ह एच प्लस इन ॲक्वस मिडियम प्लस ए मायनस इन ॲक्वस मिडियम. आता यामध्ये के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस डिवाइडेड बाय एच ए. सिमिलरली द डिसोसिएशन ऑफ विक ॲसिड जसं आहे तसंच सिमिलरली द डिसोसिएशन ऑफ विक बेस, विक बेस यामध्ये बी ओ एच इन वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज बी ओ एच, बी ओ एच इन ॲक्वस मिडियम टू गिव्ह बी प्लस इन ॲक्वस मिडियम प्लस ओ एच मायनस इन ॲक्वस मिडियम बी ओ एच. ठीक आहे. जसं एच एचं डिसोसिएशन झालं तसंच बी ओ एचचं डिसोसिएशन होऊन त्याला विक बेस आपण म्हणतो इन ॲक्वस मिडियम. ठीक आहे. जसं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा ॲसिडचा पाहिला तसंच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा बेसचा, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉल्ड ॲज बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर द इक्विलिब्रियम इज के ए इज के बी इज इक्वल टू बी प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस डिवाइडेड बाय बी ओ एच. ठीक आहे. दस द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए विक ॲसिड ऑर अ विक बेस इज डिफाइंड ॲज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ विक ॲसिड ऑर विक बेस रिस्पेक्टिवली. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए विक ॲसिड ऑर अ विक बेस इज defined as the equilibrium constant for dissociation equilibrium of weak acid or weak base respectively. Okay. आता यानंतर आपण Ostwald's dilution law पाहणार आहोत. Ostwald's dilution law. Arrhenius' concept of acid and base was expressed quantitatively by F. W. Ostwald's in the form of the dilution law in 1888. यामध्ये ओसवाल्ड्स नेम ऑफ द सायंटिस्ट यांनी अरिन्स कन्सेप्ट ऑफ ॲसिड अँड बेस हे एक्सप्रेस्ड क्वांटिटेटिवली बाय एफ डब्ल्यू ओसवाल्ड्स इन द फॉर्म ऑफ द डायल्युशन लॉ इन 1888. ठीक आहे. विक ॲसिड, कन्सिडर अँड इक्विलिब्रियम ऑफ अ विक ॲसिड एच ए दॅट exist in a solution partly as the undissociated species HA and partly H plus and A minus ions. Weak acids. Consider an equilibrium of weak acid HA that exist in solution partly as the undissociated species HA and partly H plus and A minus ions. Thus, HA in aqueous medium dissociate to give H plus in aqueous medium, A minus in aqueous medium. Okay? The acid dissociation constant is given by K is equal to concentration of H plus into concentration of A minus divided by concentration of HA. Suppose one mole of acid HA in is initially present in volume V decimeter cube of the solution. At equilibrium, the fraction dissociated would be alpha, where alpha is degree of dissociation of the acid. The fraction of an acid that remains undissociated would be 1 minus alpha. आता यामध्ये
हे जे ओसवाल डायल्युशन फॉर वीक ॲसिड इक्वेशन जे आहे यामध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंटचे इक्वेशन तुम्हाला माहीत आहे. ह्या ॲसिडचं ॲट इक्विलिब्रियम डिसोसिएशन झाल्यानंतर एच प्लस आणि ए मायनस हे वीक ॲसिड आहे आणि वीक ॲसिड असल्यामुळं त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही, तर त्या ठिकाणी त्याचं पार्टली डिसोसिएशन होत आहे. म्हणजे एच प्लस आयन फॉर्म झाल्यानंतर त्या सोल्युशनमध्ये हे एच ए हे अन डिसोसिएटेड एच ए फॉर्म त्या ठिकाणी शिल्लक राहते आणि त्याच्यावरनं हे डिसोसिएशन कॉन्स्टंट के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ के एच प्लस आणि ए मायनस आणि एच ए हे कॉन्सन्ट्रेशन आहे. आता यामध्ये जर आपण एच ए वन मोल जर कन्सिडर केलं तर त्या आणि सुरुवातीला त्याचा व्हॉल्यूम व्ही डेसीमीटर क्यूब हा जर कन्सिडर केला तर ॲट इक्विलिब्रियम त्यातला काही भाग हा डिसोसिएट होतो, तो भाग कन्सिडर केला अल्फा. अल्फा अल्फा म्हणजे काय की डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे जेवढा भाग डिसोसिएट झाला तो अल्फा. मग अनडिसोसिएटेड किती झाला, टोटल वन मोल आहे म्हणजे वन मायनस अल्फा हा अनडिसोसिएटेड भाग झाला. म्हणजे अल्फा हा डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ द ॲसिड, द फ्रॅक्शन ऑफ अन ॲसिड दॅट रिमेन्स अनडिसोसिएटेड वुड बी वन मायनस अल्फा. वन मायनस अल्फा ठीक आहे. आता त्यानंतर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन वरती जे इक्वेशन आहे ते वरील इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग दिस इक्वेशन इन अबाव के इज इक्वल टू अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही अपॉन वन मायनस अल्फा अपॉन व्ही इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर वन मायनस अल्फा इंटू व्ही. अल्फा इंटू व्ही इफ सी इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ अन ॲसिड इन मोल डेसीमीटर क्यूब अँड व्ही इज द व्हॉल्यूम इन डेसीमीटर क्यूब पर मोल देन सी इज इक्वल टू वन अपॉन व्ही. रिप्लेसिंग वन अपॉन व्ही बाय सी कॉन्सन्ट्रेशन अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इन टू सी डिवायडेड बाय वन मायनस अल्फा. हे जे इक्वेशन आहे हे आपण हे वरील इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर त्या म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंटमध्ये हे जर त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट व्हॅल्यू केल्यानंतर फायनल इक्वेशन जे आहे ते फायनल इक्वेशन अल्फा स्क्वेअर इन टू सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय वन मायनस अल्फा येते. फॉर द वीक ॲसिड आहे, फॉर द वीक ॲसिडचे अल्फा इज व्हेरी स्मॉल, अल्फा इज व्हेरी स्मॉल ऑर वन मायनस अल्फा इज नियरली वन. देअरफोर के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही अँड के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इन टू सी. ठीक आहे. म्हणून अल्फा इज इक्वल टू रूट के अपॉन सी ऑर अल्फा इज इक्वल टू रूट के अपॉन सॉरी रूट के इन टू व्ही. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट के अपॉन सी ऑर डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू डिसोसिएशन स्क्वेअर रूट डिसोसिएशन कॉन्स्टंट इन टू व्हॉल्यूम. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे इम्प्लाईज दॅट द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन ऑर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन कंटेनिंग वन मोल ऑफ द वीक ॲसिड. ठीक आहे. आता हे वीक ॲसिडसाठी इक्वेशन झालं. आता हेच इक्वेशन वीक बेससाठी सेम इक्वेशन आहे, फक्त एच एच्या ऐवजी बी ओ एच घेतो आणि त्याचं डिसोसिएशन केलं जातं, के एच्या ऐवजी के बी घेतलं जातं आणि बाकी सेम इक्वेशन आहे पण. आता यामध्ये वीक बेस आपण इक्वेशन पाहूया. वीक बेस कन्सिडर द वन मोल ऑफ वीक बेस बी ओ एच डिसोसिएटेड इन व्ही डेसीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन द बेस डिसोसिएटेड पार्टली ॲज बी ओ एच aqueous solution to gives B plus in aqueous medium plus OH minus in aqueous medium. The base dissociation constant KB is equal to B plus into concentration of OH minus upon BOH. Let the fraction dissociated at equilibrium is alpha and that remains undissociated is 1 minus alpha. आता यामध्ये आणखी पा, alpha हा जो डिसोसिए फ्रॅक्शन जो आहे तो डिसोसिएट झालेला आहे
अल्कलीमधला आणि अनडिसोसिएटेड 1 - α हे अनडिसोसिएटेड आहे. आता यावरून हा जर आपण टेबल पाहिला यामध्ये बी ओ एचचं डिसोसिएशन झालं, अमाऊंट प्रेझेंट ॲट इक्लिब्रियम 1 - α हा बी ओ एच, बी प्लस हा अल्फा आणि ओ एच मायनस हे अल्फा आहे. कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्लिब्रियम 1 - α पॉन व्ही, व्हीपैकी व्ही व्हॉल्यूमपैकी 1 - α बी ओ एच आहे, व्हीपैकी अल्फा हे बी प्लस आहे आणि व्हीपैकी अल्फा हे ओ एच मायनस आहे. ॲट इक्लिब्रियम बी ओ एच इज इक्वल टू 1 - α पॉन व्ही मोल डेसिमीटर क्यूब, बी प्लस इज इक्वल टू ओ एच मायनस इज इक्वल टू अल्फा पॉन व्ही मोल पर डेसिमीटर क्यूब. सब्स्टिट्यूशन ऑफ दिस कॉन्सन्ट्रेशन बी के बी इज इक्वल टू अल्फा पॉन व्ही इंटू अल्फा पॉन व्ही डिवाइडेड बाय 1 - α पॉन व्ही इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 - α इंटू व्ही. सिमिलर आर्ग्युमेंट इन द केस ऑफ वीक ॲसिड लीड्स टू के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवाइडेड बाय 1 - α. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट इंटू व्हॉल्यूम आणि अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट डिग्री ऑफ डिसोसिएशन डिवाइडेड बाय dissociation constant divided by concentration. ठीक आहे. The degree of dissociation of weak base is inversely proportional to the square root of base. Inversely proportional to the square root of its concentration and directly proportional to the square root of volume of the solution containing 1 mole of weak base. ठीक आहे. Then लास्ट पॉइंट ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. वॉटरचं ॲटो आयोनायझेशन, प्युअर वॉटर आयोनायझेस टू अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट. द आयोनायझेशन इक्लिब्रियम ऑफ वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज. वॉटरचं आयोनायझेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी लिक्विड वॉटर, प्युअर वॉटर स्मॉल एक्सटेंटमध्ये त्याचं आयनायझेशन होऊन एच प्लस आणि ओ एच मायनस आयन फॉर्म होते. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के फॉर द आयनायझेशन ऑफ वॉटर इज गिवन बाय के इज इक्वल टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के एच एस थ्री ओ प्लस हायड्रोनियम आयन प्लस ओ एच मायनस आयन डिवाइडेड बाय एच टू इन लिक्विड स्क्वेअर, ऑर के इंटू एच टू ओ स्क्वेअर इज इक्वल टू एस थ्री ओ प्लस ओ एच मायनस आयन. अ मेजॉरिटी ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आर अनडिसोसिएटेड. कन्सिक्वेंटली कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर कॅन बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट. देन एच टू ओ स्क्वेअर इज इक्वल टू के डॅश. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन अबव इक्वेशन. के इंटू के डॅश इज इक्वल टू एस थ्री ओ प्लस इंटू ओ एच मायनस के डब्ल्यू इज इक्वल टू के हायड्रोनियम आयन प्लस ओ एच मायनस, वेअर के डब्ल्यू इज के इंटू के डॅश इज कॉल्ड ॲज आयनिक प्रोडक्ट. ऑफ वॉटर द प्रोडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन ऑर हायड्रोजन आयन्स अँड हायड्रॉक्सी आयन्स ॲट इक्लिब्रियम इन प्युअर वॉटर ॲट द गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे काय की के डब्ल्यू इज इक्वल टू के इंटू के डॅश, याला आपण आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असं म्हणतो. द प्रोडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन ऑर हायड्रोजन आयन्स अँड हायड्रोक्सिल आयन्स ॲट इक्लिब्रियम इन प्युअर वॉटर ॲट द गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. इन प्युअर वॉटर एस थ्री ओ प्लस अँड ओ एच मायनस कॉन्सन्ट्रेशन ओ एच मायनस दस 298 के
केल्विन दिस कॉन्सन्ट्रेशन इज फाउंड टू बी 1 × 10⁻⁷ मोल पर लीटर. KW इज इक्वल टू 1 × 10⁻⁷ इंटू 1 × 10⁻³⁷. KW इज इक्वल टू 1 × 10⁻¹⁴. ओके, धन्यवाद.